नमस्कार मित्रांनो, इंग्रजी गणित व विज्ञान विषयाची पदे भरण्यास मान्यता या ठिकाणी शासन दिलेली आहे. पवित्र व दुरुस्तीसाठी विंडो उपलब्ध करणार आहेत. समायोजन न केलेले पद संस्थेचे रद्द करणार आहेत. या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, आज महत्त्वाच्या शैक्षणिक बातम्या तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. इंग्रजी गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता अशा आशयाची बातमी आहे. बघा, बातमीमध्ये नेमकं काय सांगितलं आपण जरा ते पाहूया. शासनाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजी गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता दिलेली असून काही शिक्षकांच्या नियुक्त्या नियमाप्रमाणे केल्या नसल्याने चौकशी सुरू असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत सांगितले. बघा काय सांगितलं त्यांनी, इंग्रजी गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त भरण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना श्री तावडे म्हणाले, शिक्षक पदावरील नियुक्तीबाबत शासनाने विविध आदेश काढून निर्बंधातील अटी शिथिल केल्या आहेत. तसेच अल्पसंख्याक व अल्पभाषिक शाळांमधील पदांच्या मान्यतेबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. अशा पद्धतीनं बघा, इंग्रजी गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यासाठी शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. तर आता आपण बातमी क्रमांक 2, शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अनेक उमेदवार आपली माहिती भरत आहेत. माहिती भरत असताना काही त्यांच्याकडून चुका होत आहेत किंवा त्यांनी माहिती बरोबर भरली तरीसुद्धा पोर्टलवरील प्रिंट काढल्यानंतर त्यामध्ये चुकीची माहिती येत आहे. तर अशा अर्थाच्या दुरुस्तीसाठी आता विंडो देणार आहे. या संदर्भात आपण काल व्हिडिओ टाकला होता. विधान परिषदेमध्ये माननीय श्री राज्याचे शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे साहेब यांनी तशी घोषणा केली होती. त्या संदर्भात ही पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे. बघा, शिक्षकांच्या भरतीसाठी तयार करण्यात आलेले पवित्र पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलमार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे सुरू झाले. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात चुका असतील त्यांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्रपणे विंडो उपलब्ध करून देण्यात येईल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे. बघा त्यांचं काय म्हणणं आहे या ठिकाणी. बघा, ऑनलाईन साक्षरता कमी आहे. पवित्र पोर्टलद्वारे केलेल्या ज्या अर्जामध्ये जे त्रुटी आहेत त्या दुरुस्ती करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. पवित्र पोर्टल हे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे, त्यात कोणतीही कमतरता नाही. सुमारे 2 लाख लोक पवित्रद्वारे अर्ज करीत आहेत, त्यामुळे टप्प्याटप्प्याने इच्छुकांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्याकडील ऑनलाईन साक्षरता कमी असल्यामुळे पवित्र पोर्टलवरील अर्ज भरण्यात अडचण येत असल्याचे तावडे यांनी सभागृहात सांगितले. सर्वांना अर्ज दुरुस्तीसाठी म्हणजे संधी उपलब्ध करून देण्यात येतील असे तेही म्हणाले. बघा, अशी अशी बातमी आहे. आपण आता बातमी क्रमांक 3 पाहू. बातमी क्रमांक 3 आहे, संस्थाचालकांच्या अडचणीत वाढ, 2500 शिक्षकांचे समायोजन अपेक्षित. बघा, या ठिकाणी संस्थाचालकांना समायोजन करण्यास सांगितले होते शिक्षकांचे, परंतु त्यांनी समायोजन केलेले नाही, त्यामुळे ते पदच रद्द करण्यासंदर्भात शासनाने या ठिकाणी संबंधित शाळांना सांगितले आहे. त्या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी माध्यमिक शिक्षक संचालनाने सुरू केलं आहे. अशा आशयाची बातमी आपण जरा बातमी थोडी विस्तृत स्वरूपात थोडीशी. शिक्षक संचालनाने पद रद्द करण्याबाबत NSCPN यांना कळविण्यात आले आहे. या घेण्यात आलेल्या निर्णयाने अनेक संस्थाचालकांचे धाबे जाणले आहेत. राज्यात गेले काही वर्ष शिक्षक पद संच मान्यता ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांची समग्र माहिती सरळ संकेतस्थळावर उपलब्ध होऊ लागली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी बोगस पद मान्यतेला आळा बसला आहे. तसेच इंग्रजी माध्यमात वाढत जाणारी विद्यार्थी संख्या यातून अनेक ठिकाणी शिक्षक अतिरिक्त ठरले होते. ते अतिरिक्त ठरविल्यानंतर राज्य संचालनाने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना ज्या शाळेमध्ये पद रिक्त होती त्या ठिकाणी हजर होण्याबाबत आदेशित करून समायोजनाची प्रक्रिया सुरू केली होती. तथापि आदेश देऊनही संबंधित विद्यालयातील मुख्याध्यापकांनी सदरच्या शिक्षकांना हजर करून घेतलेले नाही. त्या शाळेतील मुख्याध्यापकांचे वेतन अनुदान तात्पुरते स्थगित करण्याबाबत आदेशही केले होते. आता मात्र पदच कायमस्वरूपी व्यपगत करणे आदेश दिले आहेत, त्यामुळे पदच रद्द होणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात थांबलेले वेतन अनुदान सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. बघा, ज्या संस्थांमधील मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकांना हजर करून घेतलं नाही त्या शाळेतील ते पदच बंद करण्याचं किंवा ते पदच रद्द करण्याचं या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात त्यांचं वेतन अनुदान पुन्हा सुरू करण्याचे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. ही बातमी संस्थाचालकांनाही धोक्याची घंटा आहे, कारण आता सगळे सरळवर पदसंख्या विद्यार्थी संख्या ही ऑनलाईन आहे, त्यामुळे या बाबतीमध्ये कुठेही निष्काळजीपणा करून चालत नाही. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.